नमस्कार, मी ज्ञानेश्वर मुळे भारतीय विदेश मंत्रालयामध्ये सध्या सचिव असून पासपोर्ट प्रक्रिया हा माझ्या कामाचा एक भाग आहे. गेल्या वर्षभरामध्ये आमच्या विदेश मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली पासपोर्टच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आमूलाग्र क्रांती घडवून आणलेली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सरळ सोपी करणं हा भाग तर आलाच, पण त्याचबरोबर देशभर नवनवीन पासपोर्ट कार्यालयांचं जाळं उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा फायदा महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या पासपोर्ट प्रक्रियेमुळं जन्मतारखेविषयीचे कागदपत्र असोत किंवा अनाथाश्रमातल्या मुलांचा जन्मतारखेचा प्रश्न असोत, घटस्फोटितांना आवेदन करायच्या वेळेस येणाऱ्या अडचणी असोत किंवा एकंदरीतच सर्व कागदपत्रांची आणि अनेक्षरची मोठी संख्या असो, या सर्व बाबींवर आम्ही ध्यान दिलेलं आहे आणि ही प्रक्रिया सरळ सोपी पूर्णपणे पारदर्शी कार्यक्षम आणि संपूर्णपणे लोकाभिमुख केली आहे. मला हे सांगायला आनंद वाटतो की आमच्या क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय पुणे इथले जे अधिकारी आहेत श्री अतुल गोत्सुर्वे यांनी अनेक नवनवीन अभिनव उपक्रम लोकांमध्ये पासपोर्ट प्रक्रिया लोकांना कळावी यासाठी अनेक नवीन उपक्रम घेतलेले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी साध्या सरळ सोप्या शब्दामध्ये पासपोर्ट अर्ज कसा भरावा, त्याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रं असावीत या संपूर्ण तपशील दाखवणारा नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्व या साध्या सोप्या सरळ पारदर्शी कार्यक्षम प्रक्रियेचा लाभ घ्या अशी आशा करतो. शुभेच्छा, धन्यवाद, नमस्कार. माझं नाव अतुल गोत्सुर्वे, मी क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी आहे पुणे विभागाचा. मी आणि माझे सहकारी भारत बोराडे आज तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहोत, ऑनलाईन पासपोर्ट ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा. आपल्याला अनेक वेळा पासपोर्टसाठी अर्ज करताना ऑनलाईन अर्ज करावा लागतो, तो कसा करावा, त्याच्यात काही अडचणी येतात, ते आपण ती सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि हा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण त्यासाठी घेत आहोत. फॉर्म भरताना आपल्याला महत्वाची गरज आहे का कॉम्प्युटरची आणि फास्ट इंटरनेट कनेक्शनची, जेणेकरून आपल्याला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. याच्यासाठी आपण पाहूया, आपला जो ब्राउझर असतो इंटरनेटचा, त्या ब्राउझरवर आपण www.passportindia ही वेबसाईट उघडावी. न्यू युजर रजिस्टर आयकॉनवर क्लिक करा. जसं आपल्याला आपण नवीन ईमेल अकाउंट उघडतो तसा हे आपलं युजर आयडी रजिस्ट्रेशन करतो. आपण पासपोर्ट ऑफिस आपल्याला सिलेक्ट केलं पाहिजे. आपण वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळे पासपोर्ट ऑफिस आहे. पुण्यासाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर इथला माणूस अर्ज करू शकतो. तर तुम्ही या क्षेत्रात राहत असाल तर तुम्ही पुणे सिलेक्ट करा. तुम्ही समजा मुंबईला राहत असाल तर तुम्ही मुंबईचं कार्यालय सिलेक्ट करा. तुम्ही समजा नागपूरला राहत असाल तर नागपूरचं कार्यालय सिलेक्ट करा. गिव्हन नेम मध्ये नाव, त्याच्यानंतर आडनाव, सरनेम म्हणजे आडनाव, डेट ऑफ बर्थ आपली टाकायची, ईमेल आयडी जो आपला आहे तो टाकायचा. जो तुम्हाला लॉग इन आय डी सेमच ठेवायचा आहे तर सेमच ठेवला पाहिजे, तर सोपं असतं ते. लॉग इन आय डी आलेला आहे, त्याच्यानंतर अवेलेबिलिटी पण चेक करू शकता तुम्ही की ती अवेलेबल आहे का. लॉग इन आय डी अवेलेबल आहे. पासवर्ड टाका. पासवर्ड पॉलिसी प्रमाणे पासवर्ड टाकला पाहिजे, ती पासवर्ड पॉलिसी आपण चेक करू शकता. कन्फर्म पासवर्ड करा. पासवर्ड हरवल्यावर एक आपल्याला हिंट क्वेश्चन पाहिजे. बर्थ सिटी तर कुठलंही तुम्ही निवडू शकता. बर्थ सिटी सोपं आहे सगळ्यात. बर्थ सिटी टाकून द्या आणि हा कॅरेक्टर्स पण एंटर केले पाहिजे. आपण आहे दिसतात तसेच एंटर केले पाहिजे. आपण कॅपिटल असेल कॅपिटल, लहान असेल लहान आणि रजिस्टर. तर आता आपलं रजिस्ट्रेशन कन्फर्म झालेलं आहे. हे अकाउंट आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. तर हे ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण आपला जो ईमेल आय डी दिली आहे त्याच्यावर मेल जातील, तर तिथं आपण मेल चेक केली पाहिजे. आपण पाहूया मेल आली का. तर पासपोर्ट ऍडमिन कडनं मेल आलेली आहे जीमेल अकाउंटवर. पहा आपण
इथं क्लिक केलं पाहिजे हे अकाउंट ऍक्टिव्हेट करायला. अकाउंट ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता आपण युजर आय डी टाकूया आपली, सबमिट करा. अकाउंट ऍक्टिव्हेट झालेलं आहे सक्सेसफुली आपण स्क्रीनवर पाहू शकतो. आता आपण लॉग इन करूया फॉर्म भरण्याच्या ऍक्च्युअल प्रक्रियेमध्ये जाऊया आपण. फास्ट इंटरनेट कनेक्शन असण्यासाठी गरजेचं की लवकर आपलं काम होऊ शकतं. पासवर्ड टाकावा, जो कोड आहे तो टाकला पाहिजे. लॉग इन झालेला आहे. याच्यात वेगवेगळे ऑप्शन आहेत. अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट दाबूया आपण. हा फॉर्म दोन प्रकारे भरू शकतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर आपण डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरूया. स्टेट आपली सिलेक्ट करा. आपण महाराष्ट्रात होतो, महाराष्ट्र सिलेक्ट केलं. डिस्ट्रिक्ट आपली कुठली आहे त्याप्रमाणे आपण सिलेक्ट करू. पुणेमध्ये आहोत, पुणेकडे. आता इथं अप्लाईंग फॉर दोन ऑप्शन येतात आपल्या पुढे, फ्रेश पासपोर्ट आणि रिइश्यू ऑफ पासपोर्ट. तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्ही तो रिइश्यू मध्ये अप्लाय केला पाहिजे. तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर तुम्ही फ्रेश पासपोर्ट मधून अप्लाय केला पाहिजे. तर फ्रेश घेतलं. दोन प्रकारचे ऍप्लिकेशन आहेत, नॉर्मल आणि तत्काळ. तर नॉर्मल याच्यासाठी की म्हणजे नॉर्मल प्रोसेस मध्ये आपलं काम होईल. तात्काळ म्हणजे त्वरित आपल्याला पासपोर्टची गरज असेल तर आपण करू. तर जनरली आपण नॉर्मल मध्येच अप्लाय करू, नॉर्मल घेऊया आपण. आणि पासपोर्ट बुकलेट म्हणजे पासपोर्टची पुस्तिका, त्याचे दोन प्रकार असतात, 36 पानी आणि 60 पानी. जो माणूस जास्त प्रवास करतो त्याने 60 पानाचा पासपोर्ट घ्यावा आणि जो कमी घेतो तो 36 पानाचा पासपोर्ट घ्यावा. जेणेकरून जवळपास आपल्याला 500 रुपयाची बचत पण होऊ शकते. तर आपण 36 पानाचा घेऊया आणि पुढचं नेक्स्ट क्लिक बटन दाबूया. आपण ऍक्च्युअल फॉर्म कडे जाऊया. आता गिव्हन नेम मध्ये आपलं स्वतःचं नाव आणि मधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव असू शकतं, नवऱ्याचं नाव असू शकतं, भारत रमेश कसं भरलंय, आणि आडनाव आपलं भरावं सरनेमच्या ठिकाणी. एक हिंदीत आपल्याला नाव पाहिजे की नाही सिलेक्ट केलंय, आणि नो सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर जेंडर आहे, पुरुष असेल तर मेल, स्त्री असेल तर फिमेल, आणि तृतीय पंथी जर असतील तर ट्रान्सजेंडर त्यांनी सिलेक्ट करावं. आता आपण मेल सिलेक्ट करू. त्याच्यानंतर हॅव यू एव्हर बीन नोन बाय अदर नेम्स, म्हणजे तुम्हाला काही उर्फ नाव आहेत का, जसं भारत असेल त्याचं नाव बंटी असेल, तर नो असेल तर नो भरा. त्याच्यानंतर तुम्ही आयुष्यात कधी नाव बदललेलं आहे का, जर एखादी लग्न झालेली स्त्री असेल तर तिने नाव बदललं असेल लग्नानंतर, तर त्यांच्यासाठी हा कॉलम आहे. किंवा कुणी आडनाव नाव बदललं असेल तर त्यांनी पण आहे. त्यांनी तर नाव बदललंय असं नसेल तर नो करा, असेल तर इथं येस करून तुम्हाला ते डिटेल भरावे लागते. आता यांनी एक उदाहरण भरत आहे आपण, भारती रमेश होत तर त्यांनी भारत केलं. सरनेम पण बोर्डाईच होत, तर दोन ते नाव आहेत. त्याच्यानंतर आता एक आपण इथं पाहतोय स्टार कॉलम आहे. जेंडरला पण स्टार होता, गिव्हन नेमला लाल स्टार आहे. हे मतलब कंपल्सरी आपल्याला नाव कॉलम भरलाच पाहिजे, त्याशिवाय फॉर्म पुढे सरकणार आहे. डेट ऑफ बर्थ भरूया आपण, म्हणजे जन्मतारीख भरतोय. त्याच्यानंतर प्लेस ऑफ बर्थ आहे. प्लेस ऑफ बर्थ म्हणजे जन्माचं ठिकाण आपलं कुठं आहे ते आपण भरतोय. पुणे त्यांनी भरलेलं आहे. आपलं राज्य कुठलं आहे, आपलं राज्य महाराष्ट्र आहे तर आपण राज्य महाराष्ट्र भरूया. त्याच्यानंतर आपला जिल्हा कुठला आहे, जिल्हा पुणे सिटीमध्येच आलेला आहे. मॅरिटल स्टेटस म्हणजे आपली वैवाहिक स्थिती काय आहे. वैवाहिक स्थिती अनेक असू शकतात. विडो जर विधवा असेल तर, डिवोर्स्ड जर डिवोर्स झाला, जर फारकत झाली असेल तर, घटस्फोट झाली असेल तर, लग्न झाले असेल तर मॅरिड, सिंगल सेपरेटेड तर आपण मॅरिड असं घेऊया. लग्न झालेलं असेल तर सिटिझनशिपचे 4 प्रकार आहेत पण इथं आपल्याला दिसत आहेत, बर्थ, रजिस्ट्रेशन, नॅचरलायझेशन आणि डिसेंट. तर जनरली बरात भारतातच जन्म झालेला आहे तर ते बाय बर्थच आपण भरूया. पॅन नंबर जर अवेलेबल असेल तर कंपल्सरी नाही आहे. वोटर आय डी कार्ड अवेलेबल असेल तर कंपल्सरी नाही आहे. एम्प्लॉयमेंट टाईप कंपल्सरी आपण सिलेक्ट करूया. गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर युनिट म्हणजे निमशासकीय जे संस्था आहेत त्याच्यात, रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट, प्रायव्हेट, होम मेकर म्हणजे गृहिणी कोण असेल तर, बेकार. तर आपला जो प्रोफेशन आहे आपण सिलेक्ट केला पाहिजे आपला व्यवसाय. तर हे सिलेक्ट करतील गव्हर्नमेंट म्हणून.
आता इथे आपल्याला विंडो आलेली आहे, आपल्याला या तिन्ही पैकी एक ऍडिशनल डॉक्युमेंट दिले गेले पाहिजे. तर आपल्या संस्थेचं नाव, आपल्या घरात कोणी गव्हर्नमेंट सर्वंट आहे का, आपले वडील किंवा आपले पार्टनर, आपली शैक्षणिक अर्हता काय आहे हे विचारण्यात येत आहे. इफ ऍप्लिकंट इज एलिजिबल फॉर नॉन ईसीआर कॅटेगरी, तर नॉन ईसीआर कॅटेगरी काय हे मला समजायचं आहे. ईसीआर म्हणजे इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड. असे 18 देश आहेत जिथं लेबरचे रूल्स फार वीक आहेत, म्हणजे अशिक्षित माणूस गेला तर त्या तो नोकरी निमित्त गेला तर त्याच्यावर त्या अन्याय होऊ नये, महिलांवर अन्याय होऊ नये, म्हणून शासनानं असं नियम बनवलेला आहे की अशा देशात नोकरी निमित्त जर तुम्ही जात असाल तर तुमच्याकडे ईसीएनआर पाहिजे, म्हणजे इमिग्रेशन चेक नॉट रिक्वायर्ड. म्हणजे जो माणूस 10वी पासच्या वरती आहे, जो गॅजेटेड ऑफिसर आहे, जे डिप्लोमॅटिक पासपोर्ट त्यांच्याकडे आहेत किंवा जे इन्कम टॅक्स देतात, ते त्यांनी यस दिलं पाहिजे, म्हणजे ते इमिग्रेशन चेक नॉट रिक्वायर्ड साठी एलिजिबल आहे. तर इथं यादी पण येते, आपण चेक करू शकता वेबसाईटवर कुठली यादी येते, कोण कोण माणूस एलिजिबल आहे. सगळे जे प्रोफेशनल डिग्री होल्डर आहेत ते याच्यासाठी एलिजिबल आहेत, जे इन्कम टॅक्स देतात ते एलिजिबल आहेत, जे 10वी पासचं त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे किंवा उच्च शैक्षणिक अर्हता पण असू शकते ते पण एलिजिबल आहेत. गॅजेटेड ऑफिसर याच्यासाठी एलिजिबल आहे, ज्यांनी ITI केलेलं आहे ते पण यासाठी एलिजिबल आहे. तर बरीच यादी आहेत, जे 50 वर्षांच्या वरील आहेत त्यांना पण आपोआप ईसीएनआर मिळतो. तर ही यादी आपण इथं पाहू शकता आरामात. जे नर्सेस वगैरे त्यांनी कोर्स केलेले आहेत ते पण याच्यासाठी एलिजिबल आहे. विजिबल डिस्टिंग्विशिंग मार्क म्हणजे जे सदृश आपल्या जे निशाणे आहेत चेहऱ्यावर, समजा एखादं तिळ असेल, एखादी जखम असेल, वर्ण असेल, तर ती आपण तिथं लिहिणे गरजेचं आहे. आधार नंबर आपल्याकडे असेल तर आपण तो भरू शकता, नाहीतर आपण तो पुढे जाऊ शकतो. काय असेल तर डिटेल्स भरा, नसेल तरी चालतंय. त्याच्यानंतर सेव्ह माय डिटेल्सचं एक बटन आहे. सेव्ह माय डिटेल्समध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस फॉर्म भरताना तुम्ही सेव्ह करत राहा, म्हणजे परत परत आपल्याला ते डिटेल्स भरायची गरज पडणार नाही. आणि आपण आता नेक्स्ट पानाकडे जाऊ आणि आपले जे डिटेल्स सेव्ह केलेत ते आपण कधी मागे घेऊ शकतो. आता ह्याच्यात फॅमिली डिटेल्स आहे. फॅमिली डिटेल्समध्ये वेगवेगळे आपले जे नाव आहे, वडिलांचं नाव आहे, त्याच्यानंतर आपलं आडनाव आहे, आईचं नाव आहे, हे आपण किंवा स्पाऊसचं नाव असेल, म्हणजे समजा लग्न झाले असेल तर आपल्या नवऱ्याचं बायकोचं नाव भरू शकता. ज्यांच्याकडे लहान मुलं वगैरे असतील, लीगल गार्डियन असतो, तर लीगल गार्डियनचं नाव पण टाकलं पाहिजे. पण लीगल गार्डियन असण्यासाठी आपल्याला पाहिजे कोर्टाची डिग्री. त्याच्यामुळं जर कोर्टाची डिग्री असेल तरच लीगल गार्डियन मान्य होईल, नाहीतर आई वडील आणि त्याच्यानंतर आपल्या नवरा किंवा बायको यांचं नाव तुम्ही टाकू शकता फॅमिली डिटेल्समध्ये. आपण पाहताय की फॅमिली डिटेल्स सर्व भरले जात आहेत. मॅरिड असेल तर तिथं लाल ऍस्टरिक बटन आलेलं आहे, कंपल्सरी नाव आपल्याला दिलं पाहिजे. आता आपण पुढचा महत्वाचा विषयाकडे येऊ. हा जो पान आहे, प्रेझेंट रेसिडेन्शियल ऍड्रेस मध्ये काय असतं, म्हणजे आपण ऍक्च्युअल कुठं राहतो. म्हणजे बरेच लोक मी पाहतो की ते कोल्हापूरचे पत्ते वगैरे देतात पण राहतात पुण्यात, तर तसं चालणार नाही. जिथं तुम्ही राहता पुण्यामध्ये प्रेझेंट ऍड्रेस म्हणजे पुण्याचाच दिला पाहिजे. आणि महत्वाचं याच्यात असं आहे की तुम्ही मागच्या एक वर्षी कुठं राहत होता याचे पत्ते देणे गरजेचं आहे. समजा आज आपण 2017 साली आहोत मेच्या महिन्यात, तर मे 2016 पासून तुम्ही कुठं राहत होता हे सगळे पत्ते आपण दिले पाहिजे. जर तुम्ही ते दिले नाही तर तुम्हाला दंड बसू शकतो आणि 5000 रुपयापर्यंत दंड पण आहे. तर हा कॉलम विशेष महत्वाचा आहे आणि प्रत्येकानं तो काळजीपूर्वक भरावा हे माझं आवाहन आहे. तर तुम्ही पहा, आउटसाईड इंडिया नाही आहे आपलं तर नो आहे, आणि आउटसाइड इंडिया असेल तर येस आहे. आपण तर इंडियातच राहतो तर त्याच्यामुळे नो आहे बटन. त्याच्यानंतर रिसायडिंग सिन्सचं बटन आता आपण दाखवूया. तर किती दिवसापासून ते तिथे राहतात, फेब्रुवारी 2017 पासून ते राहतात. आपला आधार कार्ड किंवा जे ऍड्रेससाठी आपण प्रूफ देणार आहोत, वोटर आय डी कार्ड देत असाल, इलेक्ट्रिसिटी बिल देत असाल, तर त्याचं हे आपण डिटेल भरलं पाहिजे. महत्वाचं याचं आहे की जो माणूस पासपोर्ट काढतोय त्याचा ऍड्रेस प्रूफ पाहिजे. समजा एखादी विवाहित स्त्री पासपोर्ट काढत आहे तर तिच्या स्वतःच्या नावावरचा ऍड्रेस प्रूफ पाहिजे, तिच्या नवऱ्याचा ऍड्रेस प्रूफ चालणार नाही. त्याच्यानंतर लहान मुलं जर असतील 18 वर्षांच्या कमी, तर त्यांना त्यांच्या आई वडिलांचा ऍड्रेस प्रूफ चालतो. पोलीस स्टेशन आपल्या घराशेजारी आहे म्हणजे ते आपलं पोलीस स्टेशन नाही, तर तुम्ही चौकशी करा तुमचं क्षेत्राचं पोलीस स्टेशन कुठलं आहे, हे महत्वाचं आहे. आता इथं ऍड्रेस प्रूफ साठी कुठले डॉक्युमेंट लागतात हे आपण पाहूया.
ऍड्रेस प्रूफ साठी तुम्ही पाणीपट्टीचं बिल देऊ शकता, टेलिफोनचं बिल देऊ शकता, लँडलाईन, पोस्टपेड मोबाईल, इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर देऊ शकता, इलेक्शन वोटर आय डी कार्ड देऊ शकता, गॅस कनेक्शन कार्ड देऊ शकता, त्याच्यानंतर आधार कार्ड देऊ शकता, रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट देऊ शकता. रजिस्टर्ड पाहिजे रेंट अग्रीमेंट, नोटरीचं अग्रीमेंट चालत नाही. त्याच्यानंतर सर्वात सोपा ऍड्रेस प्रूफ मी नेहमी जनतेला सांगतो की तुमचं जे पासबुक आहे तो फोटो लावलेला पाहिजे, बँकेनं त्याच्यावर शिक्का मारला पाहिजे आणि ते पासबुक अपडेटेड पाहिजे. ते पासबुक तुम्ही कधी काढू शकता, मग ते सर्वात महत्वाचा ऍड्रेस प्रूफ तो आहे. ऍड्रेस प्रूफचा डिटेल्स भरल्यानंतर एक अजून एक प्रश्न येतो, कंपल्सरी आहे, तो म्हणजे परमनंट ऍड्रेस काय आहे. तो तुम्ही जेव्हा राहता प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस सेम आहे का, तर असेल तर यस करा, नसेल तर नो करा, म्हणजे नवीन विंडो ओपन होईल आणि आपण ती डिटेल्स भरू शकू. आता नवीन विंडो ओपन झालेली आहे प्रिव्हियस प्रेझेंट ऍड्रेसची. आपण पाहिलं की त्यांनी फेब्रुवारी 2017 पासूनच राहतोय असं दिसलं आणि आपल्याला पाहिजे एक वर्षाचा ऍड्रेस प्रूफ, म्हणजे आता फक्त आपला ऍड्रेस जो झाला तो 3 महिन्याचा ऍड्रेस झाला, बाकीचे 9 महिन्याचा ऍड्रेस आपल्याला अजून भरायचा आहे. तर म्हणून त्यांनी प्रिव्हियस ऍड्रेस मागितलेला आहे. प्रिव्हियस ऍड्रेस आता आपण भरूया. जर हे तुम्ही माहिती दोन्ही पत्ते भरले नाहीत, समजा मी एका वर्षात 2 ठिकाणी राहिलो तर मला 2 पत्ते द्यावे लागतील, मी एका वर्षात 3 ठिकाणी राहिलो 3 पत्ते द्यावे लागतील, मी एका वर्षात एकच ठिकाणी राहिलो तर फक्त एकच पत्ता द्यावा लागेल, आणि पोलीस इन्क्वायरी 2 किंवा 3 ठिकाणी द्यायची. पोलीस इन्क्वायरीत कळतं की तुम्ही खरं बोलताय की खोटं, नाहीतर तुम्हाला दंड बसू शकतो. जे जे स्टारचे लाल स्टार जिथं जिथं आहे तिथं कंपल्सरी आपल्याला माहिती भरलीच पाहिजे. इथं आपल्याला 2 रेफरन्सेसची पण नावं दिली पाहिजे, म्हणजे जे तुमच्यासाठी वाउच करू शकतात की हा माणूस चांगला आहे, याचा कॅरेक्टर चांगला आहे. तर याचे 2 आपल्याला माहिती, 2 माणसांची पूर्ण माहिती दिली पाहिजे, त्यांचं नाव, पत्ता, फोन नंबर आपण दिला पाहिजे. तर आपण पाहूया, तर आपण परत डिटेल्स सेव्ह केलेले आहे आणि आता आपण पुढे जाऊया. एक मला सांगायचं की जे महत्वाचा जो ऍक्ट आहे, पासपोर्ट ऍक्ट 1967, याच्यात सर्व नियमावली दिलेली आहे पासपोर्टची. अर्ज कसा भरायचा, काय दंड लागू शकतो जर खोटी माहिती दिली तर, फार महत्वाचा ऍक्ट आहे आणि सर्व पासपोर्टचे नियम याच्या संदर्भातच चालतात. तर आपण पुढचं पाहू की इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल जे भरायचे आहेत, तर अशा माणसाचा नाव, गाव आणि पत्ता दिला पाहिजे जो आपल्याला संकटकाळी खराच मदत करू शकतो. म्हणजे आपला मित्रही असू शकतो, कोण आपला दूरचा नातेवाईक असू शकतो, आपले आई वडील, भाऊ बहीण पण असू शकतात किंवा नवरा बायको पण असू शकतात. तर महत्वाचा कॉन्टॅक्ट डिटेल आहे, तर न चुकता व्यवस्थित डिटेल माहिती भरून ठेवणे गरजेचं आहे. पुढचे जे आपल्याला रेफरन्सेस भरायचे आहेत ते आपल्याला जे ओळखतात, आपण ज्या प्रेझेंट ऍड्रेसमध्ये राहतो आणि ज्या सध्या घरात आपण राहतो, त्याला तिथं 2 ओळखणाऱ्या लोकांचं नाव, गाव आणि पत्ता आपल्याला दिला पाहिजे आणि मोबाईल नंबर पण दिला पाहिजे. टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर हे पोलीस इन्क्वायरीसाठी कधी गरज लागली तर ती मदत करू शकते. आणि आपण आपले डिटेल्स सेव्ह करूया आणि पुढच्या पायरीकडे जाऊया. आपण कधी डिप्लोमॅटिक पासपोर्ट किंवा ऑफिशियल पासपोर्ट आपल्याकडे होता का याच्याबाबत माहिती आपण देत आहोत. तर आपण जर असेल माहिती तर त्या, नसेल आपले कधी नसेल तर आपण ते गरज नाही देण्याची. परत असाही पण एक प्रश्न येतो की तुम्ही कधी पासपोर्टसाठी अर्ज केला आणि तुम्हाला मिळाला नाही, पण हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कधी कधी तुम्ही अर्ज केलेला असतो, तुम्ही विसरून गेलेला असता, पण तुम्हाला पासपोर्ट मिळालेला असतो, तर तुम्ही तो नंबर भरणं गरजेचं आहे. आणि जर ते माहिती बरोबर नाही भरली तर तुम्हाला दंड पण लागू शकतो. तर आपण कधी अप्लाय केलेलं नाही आहे, नो करूया आणि आपण डिटेल्स सेव्ह करू. पुढचा जो प्रश्न आहे, आपल्यावर गुन्हेगारीबाबत काही डिक्लरेशन द्यायचं आहे की नाही. तर पहिलं डिक्लरेशन काय आहे की तुमच्यावर कधी गुन्हा नोंदवला गेलेला आहे का, तुमच्यावर कुठली कोर्टात केस पेंडिंग आहे का, तर येस किंवा नो आहे. तर आपण येस जर केलं तर आपल्याला ते विचारेल कोर्टात कुठल्या केस चालू आहे, कुठले कलम लावलेली आहे, ते इथे भरावायचे आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही कधी गुन्हेगार म्हणून कोर्टानं तुम्हाला दोषी ठरवलेला आहे का. तर जे तर असेल तर तुम्ही येस किंवा नो तो कॉलम भरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे की तुम्हाला कधी पासपोर्ट नाकारण्यात आलेला आहे का, तर हा पण महत्वाचा प्रश्न आहे. जे फाईल नंबर वगैरे आहे ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते नाही दिलं तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, पासपोर्ट रद्द पण होऊ शकतो.
दुसरा प्रश्न येतो की तुमचा पासपोर्ट कधी जप्त करण्यात आलेला आहे का किंवा रद्द करण्यात आलेला आहे का, तर याची पण माहिती तुम्हाला देणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही कुठल्या परकीय देशामध्ये राजकीय आसरा मागायला गेला होता का, पॉलिटिकल असायलम त्याला म्हणतात, तर तुम्ही त्याला येस किंवा नो म्हणू शकतो. जनरली सर्वांचा तो नो नोच येणार आहे. त्याच्यानंतर जो शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही कधी इमर्जन्सी सर्टिफिकेटवर परदेशातून भारतात आला का. इमर्जन्सी सर्टिफिकेट म्हणजे समजा तुम्ही कधी परदेशात अडकला असाल तर भारतीय दूतावासाने तुम्हाला एक इमर्जन्सी सर्टिफिकेट दिलेलं असतं आणि जेणेकरून तुम्ही परत येता, तर त्यावर तुम्ही आलेला आहात का. परत आला असाल तर तुम्ही येस करा, तुम्हाला ती नवीन डिटेल्स मागेल, ते भरा तुमच्या त्या इमर्जन्सी सर्टिफिकेटवर डिटेल असतील. नसेल तर नो, तर काही सोपं आहे ते आणि तुम्ही आपले डिटेल्स सेव्ह करा आणि आपण पुढच्या पायरीकडे जाऊ शकता की काय पुढची पायरी आहे. हा महत्वाचा मुद्दा तुम्ही पहा, पासपोर्ट प्रिव्ह्यू डिटेल्स आता आपल्या समोर येत आहेत. आपण सर्व डेटा भरल्यानंतर आपण पासपोर्ट प्रिव्ह्यू डिटेल्स आपण पहा, तुमचं नाव बरोबर आहे का, तुमचं जेंडर बरोबर आहे का, म्हणजे तुम्ही मेल फिमेल बरोबर लिहिले आहे का, तुमचा पत्ता बरोबर आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का, हे सर्व डिटेल तुम्ही बारकाईने चेक करा. कारण हे जर चुकलं तर तो तुमची चूक राहील. कारण हे फार बघणं महत्वाचं आहे की तुम्ही किती काटेकोररित्या तुमच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, गार्डियनचं नाव, पत्ता हे सगळं देता म्हणून. तर आता पुढच्या पायरीकडे जाऊ आपण. सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे तुम्ही स्वतः आता घोषणा करत आहे की मी वरील जी माहिती दिलेली आहे ती सर्व एकदम खरी आहे. तर तुम्ही खोटी माहिती दिली, जाणूनपूर्वक काही माहिती लपवली, तर तुमच्या पासपोर्ट ऍक्ट 1967 प्रमाणे दंडात्मक कारवाई होऊ शकते. दंड किती आहे? 50,000 रुपये पर्यंत दंड आहे आणि शिक्षा 2 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. तर तुम्ही तो फॉर्म नीट वाचा, काही चुका असतील तर त्या दुरुस्त करा. आणि आपण कुठल्या जागेवर भरतोय, समजा पुण्यात हे अर्ज डिक्लेरेशन देत आहे तर पुणे भरावं. तारीख जी आहे ती ऑटोमॅटिक येते आणि वरती आय अग्री म्हणजे मला हे सर्व मान्य आहे, हे तुम्ही मान्यचं एरो क्लिक करायचा. त्याच्यानंतर आपण सेव्ह करूया आपले डिटेल्स. पुन्हा मी म्हणालो सेव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे नेहमी, कारण जे तुमचं काम आहे ते वाचतं आणि तुमचा श्रम वाचू शकतं. त्याच्यानंतर एक पासपोर्ट सेवा SMS सर्व्हिस आहे. SMS सर्व्हिसला ॲडिशनल 45 रुपये असतात, पण मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही ती सर्व्हिस घ्या, जेणेकरून तुमच्या फाईलवर कुठलीही मुवमेंट झाली तर तुम्हाला तो SMS तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या पासपोर्टवर काय प्रक्रिया होत आहे याची तुम्हाला तंतोतंत एकदम खरी माहिती आपल्या मोबाईलवर येत राहील. आणि ते पैसे तुम्ही जेव्हा पासपोर्ट सेवा केंद्रात जात आहात तेव्हा तुम्ही भरले पाहिजे आणि ते तो योग्य मोबाईल नंबर करेक्ट तुम्ही दिलं पाहिजे. जर तुम्हाला ही सर्व्हिस नको असेल तर तुम्ही नको पण क्लिक करू शकता, नोचं पण बटन आहे. पण माझा सल्ला आहे की तुम्ही ती सर्व्हिस घ्यावी, ही ऑप्शनल सर्व्हिस आहे आणि त्याने तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. एक मला सांगायचं आहे की सबमिट फॉर्म हे जे बटन आहे ते दाबण्यापूर्वी तुम्ही तुमचा फॉर्म चेक पण करू शकता, कारण एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तो बदल त्याच्यात काही आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे सबमिट फॉर्म करण्याऐवजी ऍप्लिकेंट होम मध्ये जाऊन व्ह्यू पार्शियली सेव्ह फॉर्म आपण चेक करू शकता आणि एडिट पण करू शकता. नंबर एखादा चुकला असेल तर घेऊ शकतो आपण. तर आपण पाहताय की पासपोर्ट भरण्याचा जो फॉर्म आहे तो फार युजर फ्रेंडली आहे आणि जेणेकरून आपल्याला स्वतःहून आपण तो फॉर्म भरू शकता, रिव्ह्यू पाहू शकता आपल्या पासपोर्टमध्ये आपले डिटेल्स कसे येत आहेत. आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं आहे, जी माहिती भरलेली ती सर्व बरोबर आहे. आता आपण फॉर्म सबमिट करत आहोत. आता पुढची जी पायरी आहे ती म्हणजे पैसे भरण्याची. पासपोर्टसाठी जे पैसे भरावे लागतात ते सिस्टम आपोआप जनरेट करते. 1500 रुपये नॉर्मल पासपोर्टसाठी फी आहे, तर आपण ते ऑनलाईन पण भरू शकता. आपण ऑनलाईन भरायचा एक डेमो पाहूया. एकदा पैसे भरले की ते परत येत नाही. तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरू शकता किंवा SBI चलन वापरू शकता. मी सल्ला देईन की तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने. आणि एकदा पैसे भरले आपण तर आपल्याला अपॉइंटमेंट अवेलेबिलिटीचे तारखा दिसतात, म्हणजे वेगवेगळे आपल्याला दिसत आहे की पुण्यात तुम्ही अर्ज करू शकता मुंबईच्या ऑफिसमध्ये, तुम्ही पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र पिंपरी चिंचवडमध्ये अर्ज करू शकता, तुम्ही पोस्ट ऑफिस सेवा केंद्र कोल्हापूरमध्ये अर्ज करू शकता. तर आपल्याला जी तारीख दिसते ती आपण निवडावी आणि इथं सिलेक्ट करावं आपल्याला कुठं जायचं आहे आणि जे कॅरेक्टर्स आहेत ते आपण बदलू शकतो.
जर आपल्याला अवघड वाटत असेल तर कॅरेक्टर, तर आपण पिक्चर पण बनवू शकतो तो. आता बँकिंगचं पेमेंट आहे ते ऑनलाईन आहे, तुम्ही बरेच बँकिंगचे ट्रान्झॅक्शन करता, तसे तुम्ही भरा आणि अपॉइंटमेंट तुमची SBI गेटवे मधनं अपॉइंटमेंट बुक होईल. आपली पेमेंट आता झालेली आहे तर आपल्याला चेक केलं पाहिजे की आपली पेमेंट जी झालेली आहे त्याची आपल्याला पावती पण मिळाली पाहिजे, आणि आपण अपॉइंटमेंट जी घेतलेली आहे ती कधी आणि किती वाजताची हे पण प्रिंट केलं पाहिजे. तर तुम्ही ऍप्लिकंट होम मध्ये जा, न्यू सेव्ह फॉर्म आपण पाहूया, सिलेक्ट करूया, आणि तिथे एक बटन आहे प्रिंट ऍप्लिकेशन रिसीट, तर ती रिसीट वर आपण क्लिक करूया त्या बटनावर आणि आपल्याला प्रिंट करता येईल. आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय की त्याची जी रिसीट आहे त्याचे सर्व डिटेल आहे, त्याची वेळ किती वाजता त्याला जायचं आहे, कुठं जायचं आहे, पेमेंट, त्याचा ARN नंबर म्हणजे ऍप्लिकेशन रिसीट नंबर काय आहे, ही सर्व माहिती त्या ARN शीट, त्याला म्हणतो अपॉइंटमेंट शीट, त्याच्यावर आलेली आहे. तर हे झालं की आपला फॉर्म पूर्णतः भरला आला आहे, तू प्रिंट काढू शकतो आणि पासपोर्ट सेवा केंद्र जे आहे तिथं आपली सर्व कागदपत्रे घेऊन आपण जाऊ शकतो. आपण जी प्रिंट आउट काढली ARN शीट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात आपले सर्व डिटेल्स तर आलेलेच आहेत, म्हणजे आपल्याला वेळ कितीची आहे, तारीख कितीची आहे, आपण किती पैसे भरलेले आहेत, आपला ARN नंबर काय, याची सर्व माहिती दिलेली आहे. पण त्याच्यानंतर पान क्रमांक 2 आणि 3 ची जी प्रिंट आउट येणार आहे आपल्याला, त्याच्यात आपल्याला कागदपत्रे कुठली लागणार आहेत याची सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही एकदा ते बारकाईनं वाचावे आणि जे आपल्याला कागदपत्रे लागणार आहेत त्याची एक झेरॉक्स आणि त्याचे ओरिजिनल आपण बरोबर घेऊन जाणं अत्यावश्यक आहे. जी फोटो आपल्या पासपोर्ट सेवा केंद्रातच काढला होतो त्यामुळे फोटो नव्याने घेण्याची काही गरज नाही, पण हा 4 वर्षाखालील जी मुलं असतात त्यांचे जे फोटो म्हणजे काढणं अवघड असतं, त्यांनी व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जाणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका कुशंका असतील, पासपोर्ट कसा काढावा, पासपोर्टला कुठली कागदपत्र पाहिजे, तर तुम्ही एक टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर संपर्क साधू शकता. तो टोल फ्री नंबर आहे 1800258 1800 1800258 1800. थँक्यू. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ पाहून पासपोर्टचा अर्ज कसा भरावा याच्यासाठी नक्कीच मदत होईल आणि तुम्ही या सेवेचा लाभ घ्या. जय हिंद.